मी यानंतर सौरभ जोशी यांना बोलवतो. हॅलो, गुड इव्हनिंग मित्रांनो. मला माहिती खूप वेळ झाला आहे, त्यामुळे एकदम फास्ट बोलतो. नाही कळलं तरी थोडं कळून घ्यायचं, भावना कळून घ्या. तर फक्त पाचच गोष्टी मला सांगायच्या आहेत. पहिलं म्हणजे एमपीएससीची तयारी करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्डवर्क गरजेचंच आहे, कारण खूप व्हेरिएबल आहे. एक दोन विषय असा जरी अभ्यास तुमचा कमी पडला तरी रिझल्ट येत नाही, त्यामुळे प्रत्येक विषयाला तेवढंच महत्त्व देऊन तुम्ही अभ्यास करा. दुसरी गोष्ट म्हणजे फिजिकल आणि मेंटल फिटनेस पाहिजे. फक्त अभ्यास अभ्यास करून खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, व्यायाम न करणे या गोष्टी करू नका, सगळ्या गोष्टींना तेवढंच महत्त्व द्या. तिसरा म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, किरकिर करू नका प्रत्येक गोष्टीसाठी. बऱ्याच जणांना सवय असते एमपीएससीने अशीच प्रश्न विचारले तशीच प्रश्न विचारले असं करतात, पण मित्रांनो लक्षात ठेवा, राज्यसेवेचं कट ऑफ काढायला 40-40 जर दोन्ही पेपरमधले सीसॅट आणि जीएसटी मार्क्स जरी बरोबर आले प्रश्न तरी कट ऑफ निघतो, एवढे मार्क पडतील, म्हणजे 100 पैकी 40 एवढेच तुम्हाला गरजेचे आहेत. त्यामुळे नाही ते प्रश्न एखाद दोन पकडून त्याच्यावर उगाच किरकिर करणं हे थांबवा. त्याच्यानंतर चौथा पॉईंट म्हणजे की जी परीक्षेचा तुम्ही अभ्यास करताय त्याचा सिलेबस तुम्ही बघा आणि त्या सिलेबस वाईज तुम्ही अभ्यास करा. पुस्तकं तुम्ही कम्प्लीट करू नका, सिलेबस कम्प्लीट करा. तसं केलं तरच रिझल्ट येणं शक्य आहे. आणि पाचवा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे सेल्फ इव्हॅल्युएशन करा की आपण नक्की कुठं आहोत. असं जर 2-3 वर्ष अभ्यास करूनही जर आपलं होत नसेल, एखादी प्री पण आपली निघत नसेल, तर नक्कीच आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की खरंच माझ्याच्याने हे होणार आहे का. होत नसेल तर मी म्हणतो की दुसऱ्या अल्टरनेटिव्ह करिअरचा विचार करा. आईवडिलांनी आपल्याला अभ्यास करण्याची सूट दिली याचा अर्थ असा नाही की आपण फक्त अभ्यासच करावा. अभ्यास करणं हे काही करिअर नाही, अभ्यास करून काहीतरी मिळवणं हे करिअर आहे. त्यामुळे आईवडिलांना पण मी हे सांगतो, विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. आणि विद्यार्थ्यांना पण हे सांगतो, जर असं तुम्हाला वाटलं की हे शक्य नाही, जर उगाच कोणीतरी म्हणतंय किंवा आपण इथं आलोत म्हणून, स्वतःला रेटत राहू नका, दुसऱ्या अल्टरनेटिव्ह करिअरचा विचार करून ठेवा. थँक्यू.